नमस्कार विद्यार्थी मित्रों, एक प्राध्यापक सुनील घुगे। बारावी कॉमर्स बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयातील टॉपिक क्रमांक 3 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा भाग आपण पाहत आहोत। यामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म याविषयी माहिती पाहिलेली आहे। यामध्ये टर्म नंबर 1 पाहिलेली आहे, टर्म नंबर 2 हे पाहिलेले आहे, आता आपल्याला टर्म नंबर 3 हा भाग पाहायचा आहे। ऍडमिशन ऑफ पार्टनर जर्नल एंट्रीज, ज्यावेळेस एखादा भागीदार व्यवसायामध्ये काही भांडवल घेऊन येणार असतो किंवा काही मालमत्ता घेऊन येणार असतो, त्यावेळेस आपल्याला काही जर्नल एंट्रीज करणं गरजेचं आहे। त्या जर्नल एंट्रीज कशा असतात हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे। यामध्ये पहिली जर्नल एंट्री हे न्यू पार्टनर्स ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल, जेव्हा नवीन भागीदाराने भांडवलापोटी रोख रक्कम आणल्यास पुढील जर्नल एंट्री केली जाते। आपल्याला अकाउंटिंग करत असताना एखादा नवीन भागीदार आल्यानंतर तो काहीतरी रोख रक्कम व्यवसायामध्ये घेऊन येत असतो, आल्यानंतर त्याला त्याची आपल्या किरदीमध्ये पुढीलप्रमाणे जर्नल एंट्री करावी लागते। कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अशी ही नवीन एंट्री होती। कॅश अकाउंट डेबिट का करायचा आहे? कॅश अकाउंट रिअल अकाउंट्स आहे, रिअल अकाउंटचा नेम डेबिट हॉट्स कम्स इन, त्यामुळे कॅश अकाउंटला डेबिट पडलं। टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे जे आहे ते पर्सनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंटचा सेकंड पार्ट क्रेडिट द घेवर, त्यामुळं अशा प्रकारची आपल्याला जर्नल एंट्री करावी लागते। उदाहरणार्थ आपल्याला एक ट्रान्झॅक्शन दिलं आहे, मिस्टर सुनील ब्रॉट इन कॅश इनटू बिझनेस फॉर न्यू पार्टनर्स। जर सुनीलनं नवीन भागीदारापोटी काही रक्कम व्यवसायामध्ये घातली असेल तर कशा पद्धतीनं जर्नल एंट्री होईल हे आता आपलं पाहिजे। कॅश अकाउंट डेबिट टू सुनील्स कॅपिटल अकाउंट, अशी ही जर्नल एंट्री करावी लागेल। म्हणजे थोडक्यात, जर नवीन भागीदाराने पैसे आणले तर आपल्याला पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी करावी लागेल। याशिवाय नवीन भागीदार जर रोख स्वरूपात पैसे आणत नसेल तर इतर स्वरूपामध्ये काही मालमत्ता त्याने आणली असतील तर त्यापोटी दुसरी जर्नल एंट्री आपल्याला करणं गरजेचं आहे। हे न्यू पार्टनर्स ब्रिंग सर्टन असेट्स टुवर्ड्स हिज कॅपिटल, जेव्हा नवीन भागीदाराने भांडवलापोटी निश्चित अशी मालमत्ता, उदाहरणार्थ बिल्डिंग आणली असेल किंवा काही जमीन लँड दिली असेल, काही मशिनरी व्यवसायामध्ये आणली असेल, तर नवी अशी मालमत्ता व्यवसायात आणल्यास पुढील जर्नल एंट्री केली जाते। नवीन भागीदाराकडे पैसा नसेल किंवा तो काही कौशल्य आणणार असेल किंवा काही मालमत्ता आणला असेल तर त्याची जर्नल एंट्री आपल्याला पुढीलप्रमाणे करावी लागते। असेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, समजा नवीन भागीदाराने बिल्डिंग व्यवसायामध्ये आणली असेल तर जर्नल एंट्री काय होणार आहे? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स, अशी जर्नल एंट्री करावी लागेल। थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल
ज्या वेळेस अस्तित्वात असलेल्या व्यवसायामध्ये एखादा नवीन भागीदार प्रवेश करत असेल तर अस्तित्वात असलेल्या भागीदारी व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या जर्नल एंट्रीज केल्या जातात. रोख पैसे आणले कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर त्याने रोख पैसे आणले नाही, समजा एखादी मालमत्ता अशी आणली असेल, तर संबंधित मालमत्ता अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स अशी जर्नल एंट्री आपल्याला करावी लागेल. तर टर्म नंबर 3 अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. आता यानंतरचा पुढचा भाग आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो PSR असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस एखादा भागीदार व्यवसायामध्ये काही असेट्स घेऊन येत असतो, त्यावेळेस जुने भागीदार नवीन भागीदाराला व्यवसायातील काही नफा देण्याचं निश्चित करत असतात. मग हा नफा किती द्यायचा आहे यासाठी आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. त्यासाठी आपल्याला नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढावा लागतो. उदाहरणार्थ सुनील आणि अनिल हे जुने भागीदार आहेत. या भागीदाराने नवीन भागीदार महेंद्र यांना प्रवेश द्यायचा ठरवल्यास महेंद्राने 1,00,000 रुपये रोख व्यवसायात आणले असतील, तर सुनील आणि अनिल व्यवसायातील किती टक्के नफा द्यायचा आहे हे अगोदर निश्चित करून घेत असतात आणि त्यावरून स्वतःचा प्रॉफिट अँड लॉस प्रोपोर्शन प्रमाण कॅल्क्युलेट करत असतात. त्यासाठी आपल्याला नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढणं गरजेचं आहे. नवीन नफा तोटा विभागणी प्रमाण असं त्याला मराठीत म्हटलं जातं. हे जर नवीन नफा तोटा विभागणी प्रमाण काढायचं असेल तर एक सूत्र आहे, या सूत्राचा उपयोग करून नवीन नफा तोटा प्रमाण काढावं लागतं. यामध्ये काही स्टेप्स दिलेले आहेत, त्यामध्ये पहिली स्टेप्स आहे 1. स्टेप नंबर 1, व्यवसायाचा नफा 1 गृहीत धरा. व्यवसायाचा नफा हा 1 होणार आहे असं गृहीत अजम्पशन करायचं आहे. 1 नफा होणार आहे किंवा 1 रुपया नफा होणार आहे. 1 मधून नवीन भागीदाराचा ठरलेला नफा तोटा प्रमाण वजा करा. नवीन भागीदाराला व्यवसायातील किती नफा देणार आहेत ते जे प्रमाण आहे ते प्रमाण या 1 मधून वजा करता आपल्याला बॅलन्स ऑफ 1 का मिळेल. बॅलन्स ऑफ 1 मिळेल म्हणजे याचा अर्थ समजा आपल्याला व्यवसायातील नफा 1 आहे, नवीन भागीदाराला 1/4 शेअर्स नफ्यातील द्यायचा आहे. नवीन येणारा भागीदार हा नफ्यात हिस्सा 1/4 मागत आहे. तर आपल्याला स्टेप्स नंबर 2 आपल्याला वापरावे आपल्याला सॉरी तर आपल्याला बॅलन्स ऑफ 1 किती असेल तर 1 मधून 1/4 वजा जाता खाली 3/4 हे बॅलन्स ऑफ 1 होईल. अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स ऑफ 1 काढावा लागेल. उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला हे अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येईल. त्यानंतर स्टेप्स नंबर 2, आपण एकदा बॅलन्स ऑफ 1 काढून घेतल्यानंतर दुसरी स्टेप्स आपल्याला उपयोगात आणावी लागेल. खालील सूत्र वापरून न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो PSR काढा. खाली सूत्र दिलेलं आहे, कुठलं सूत्र आहे? स्टेप्स नंबर 3 मध्ये फॉर्म्युला सूत्र न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो
म्हणजे नवीन नफा तोटा विभागणी प्रमाण बरोबर ओल्ड रेशो जुना नफा तोटा विभागणी प्रमाण गुणिले बॅलन्स ऑफ वन बॅलन्स ऑफ वन हे सूत्र वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढत असताना आपल्याला ह्या दोन किंवा तीन स्टेप्स आपल्याला वापरून नवीन नफा तोटा विभागणी प्रमाण काढावे लागेल. यानंतर आपण सर्व विद्यार्थ्यांनी पेज क्रमांक 127 काढायचे. यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. राईट डाऊन द एक्झाम्पल इन नोटबुक ऑफ मोहन गणपत अँड चंद्रकांत. हे जे आहेत फक्त उदाहरण तुम्ही वहीत लिहून काढायचं आहे. हे उदाहरण आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सोडवून दाखवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐकायचा आहे. आपल्याला परीक्षेमध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हे विचारलं जात नसेल नाही तरीसुद्धा आपल्याला ॲडमिशनचे एक्झाम्पल सोडवत असताना बऱ्याच वेळेस न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा काढणे गरजेचं आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शिवाय शक्यतो उदाहरण सोडवता येत नाही. वर्किंग नोट्ससाठी आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा काढावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.